परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो 7 डिसेंबर 1908 मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देगलूर लाड चिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे. श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे. परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली 100 पत्रे आहेत. स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत. काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत. प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे. एवंच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत. सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही. साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे. परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री श्रीधर गुरुवर परमहंस श्री जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक 74. श्रींचे एक शिष्य सुभेदार वी दी कुलकर्णी यांनी त्रिवेंद्रम येथे असता श्रींना श्रीरामनवमी उत्सव कसा करावा अशी पत्राद्वारे पृच्छा केली होती. त्या पत्रास श्रींनी दिलेले हे उत्तर. श्री वी दी कुलकर्णी नाशिक यांना पत्र. श्रीराम समर्थ चिरंजीव वी दी कुलकर्णी यास आशीर्वाद. 14 मार्च 1960 पत्र मिळाले. श्रीराम जन्मोत्सव करण्याचे जे मनात आणले आहे ते अत्यंत स्तुत्य आहे. क्षेम समाचार वाचून आनंद अत्यंत झाला. देऊळ असल्यास तिथे मूर्ती असतातच. काहींच्या घरी बारक्या मूर्ती असतात व काही पट्टाभिषेकाचा चित्रपट अथवा चित्र ठेवून उत्सव करतात. झाडून सारवून जागा शुद्ध केल्यानंतर ती जरूर तोरणादिकांनी अलंकृत करावी. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत खालील कार्यक्रम ठेवावा. 5 वाजता स्नान उरकून भूपाळ्या स्तोत्र म्हणत बसावे. सूर्योदयाच्या पूर्वी साधारण अरुणोदयाला काकड आरती करावी. पुढे संध्यादिक आह्निक आटोपून प्रातः पूजा करावी. 9:30 सुमारास माध्यान्ह पूजेस प्रारंभ करून वेळेप्रमाणे कमी अधिक वेळात ती संपवावी. श्री रामाष्टोत्तर शतनामावली मिळाल्यास नामागणिक
एक एक तुळशी दल अथवा तुळशीपत्र वाहावे. महानैवेद्याच्या पूर्वी अध्यात्म रामायणातील बालकांडाचे पारायण 9 दिवसात पूर्ण करण्याच्या बेताने वाचावे. त्यातील श्रीराम हृदय, श्रीराम गीता यांचेही पारायण शक्यतेच्या दृष्टीने ठेवावे. यानंतर महानैवेद्य दाखवून खालील आरत्या म्हणून आरती करावी. वैदिक ब्राह्मण असल्यास त्या त्यावेळी तो ते मंत्र म्हणतोच. याही वेळी वेदोक्त आरती म्हणून झाल्यावर या बाकीच्या आरती म्हणाव्यात. 1 साफल्या निजवल्या, 2 सुरवर वरदायिनी, 3 सत्राणे उड्डाणे, 4 नाना देही देव, 5 सुखसहिता दुःखरहिता, 6 ब्रह्मा विष्णू हरादिक. नंतर मंत्रपुष्प वाहून प्रदक्षिणा नमस्कार करावे. प्रसाद घेऊन कामावर रुजू व्हावे. वेळ नसल्यास 1, 3, 6 इतक्या आरत्या म्हणाव्यात. वेळेत सर्व बसवावे. कामावरून आल्यानंतर स्नान करून संध्या आटोपावी व अनुदिनी अनुतापे हे 1 तरी अष्टक म्हणावे. 1 वंदिला गजवदन, 2 नाम श्रीराम सुंदर, 3 रामदूत वायुसूत, 4 श्री समर्थ मुख्य प्राण. निदान या 4 सवाया खड्या आवाजात म्हणाव्यात. जोहार सवायानंतर म्हणावयाचा असतो. एवढे झाल्यानंतर सायंपूजा करावी. नैवेद्य, आरती, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा, नमस्कार झाल्यानंतर वदन सुहास्य व त्रिविध तापहारक हे गुरुपाय ही 2 पदे म्हणावीत. यापुढे नवविधा भक्तीचा 1-1 समास, मनाचे 25 श्लोक वाचावेत. या वाचनापूर्वीचे नमन व नंतर श्रीमद दासबोध आणि मनोबोध ह्यांची आरती म्हणावी. सांप्रदायिक पुढचे अभंगही वेळ असल्यास म्हणावेत. गाण्याचे अंग असल्यास 1-2 अभंग म्हणून सायंकाळच्या उपासनेची पूर्तता करून रात्रीच्या भोजनास जावे. साधारण रूपरेषा अशी आहे. वेळेप्रमाणे कमी अधिक करावी. भक्तिभावाने केलेली थोडीफार सेवा श्रीचरणी रुजू होतेच होते हा विश्वास बाळगावा. ईशसेवा ही सदैव अभ्युदय निःश्रेयस्कर असते याबद्दल कोण संशय बाळगेल. सर्वतोपरी धन्य व्हा. श्री गुरुदेवतांचा पूर्ण अनुग्रह होवो. व्यावहारिक आणि तशाच पारमार्थिक जीवनात आघाडी मारून सर्वतोपरी महान सत्कीर्तीचे थोर पुरुष व्हा. तुम्हा सर्वांचेच जीवन पूर्ण असे दिव्य आदर्शात्म होवो. सर्वच कृतार्थ व्हा. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. श्रीधर. ओम श्रीधराय नमो नमः. श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय नरहरियति वर. परशिवमूर्ति नरहरियति वर. निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. निरुतवु भजिसुवे पालिसुदेवा. परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमो. करुणामय